शहरात सध्या वाहतूक विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. असाच काहीसा प्रकार यवतमाळच्या आर्णी नाका परिसरात उघडकीस आला. यवतमाळ शहरात सध्या वाहतूक विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. असाच काहीसा प्रकार यवतमाळच्या आर्णी नाका परिसरात उघडकीस आला. येथे चक्क वाहतूक विभागाच्या टोईंग कर्मचाऱ्यांनी पार्किंग मध्ये असलेले वाहने टोईंग केली. या संबंधीचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून वाहतूक विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. वाहतूक विभागाकडून वाहने टोईंग करताना कुठल्या नियमावलीचे पालन केले जात नाही हे विशेष. सायंकाळी दरम्यान आर्णी रोड मार्गावरच मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते भर रस्त्यात गाड्या उभ्या करून भाजी विक्री करतात. तसेच मोठे वाहन रस्त्यात उभे असतात त्यावेळी मात्र वाहतूक विभागाची कारवाई होत नाही अशी ही प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. पार्किंगची व्यवस्था आम्हाला करून द्यावी आणि हे मनमानी दंड वसूल पोलीसवाले न सूचना देता आम्हाला पहिले सूचना द्यावी. त्यांना पार्किंगचा पट्टा आखून द्यावा. मग त्यावेळेस आम्ही त्याच्या पार्किंग व्यवस्था करू. ठीक आहे. पट्ट्यामध्ये आम्ही गाडी राजधानी होटलच्या खालून हे बाकी दुकानदारांच्या कस्टमर ते गाड्या उभ्या राहतात पार्किंगमध्ये. त्या पोलिसांनी न्याय नको. हे अन्याय आहे. किंवा कोण गाडी नेताना संबंधित गाडीवाल्याला वॉर्निंग द्यायला पाहिजे. आमचा निषेध आहे त्याला. किंवा पूर्वसूचना द्यायला पाहिजे. हो पूर्वसूचना द्यायला पाहिजे ना. गाडीवर रस्त्यावर असतील तर गोष्ट वेगळी होती. कलेक्टरला हेच म्हणणं आहे. पी एस पीला हेच म्हणणं आहे. रस्त्यावरच्या गाड्या उचलून नेल्या. त्या एकदम चुकीचं आहे. पार्किंगला इथं कोणतीही जागा नाही आहे. रस्त्याच्या बाजूला पार्किंगला गाड्या उभ्या होत्या त्या जे उचलून नेलेल्या आहे. त्याच्या पलीकडे रस्त्यावर अतिक्रमण भरपूर आहे. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. ते साईडला ठेवलेल्या गाड्या उचलून नेलेल्या आहे. ते एकदम चुकीचं आहे. त्याच्यामुळे ही कारवाई बंद करण्यात येईल. गाड्या उचलण्यात रस्त्या साईडच्या ट्रॅफिकला त्याचा कोणताही अडथळा नाही आहे. काल आर्णी रोडवर जे वाहतूक शाखेतले कर्मचारी येऊन इथून गाड्या घेऊन गेले. वास्तविक पाहता ते पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या त्यांनी उचलून जबरदस्तीने उचलून नेल्या. हां आणि इतके रोडवर बाकीच्या ठिकाणी गाड्या उभे राहतात उभ्या. त्यांना कोणी हात लावत नाही काही नाही. आणि इतकी जबरदस्ती करून गाड्या घेऊन गेले ते. हा काय प्रकार आहे. लागेल तेवढ्या गाड्या रस्त्यांनी उभ्या राहतात. त्यांना कोणी हात लावत नाही. त्या बस स्टँडवर एवढं हे चालू आहे. तिथं ते आणि म्हणतात हे पैदल चालला तर रोड आहे. तर तिथं ते बस स्टँडवर एवढे बिर्याणी वगैरे जे सेंटर लावले ते काय इतकं का त्यांना. आता तुमची मागणी काय. मागणी म्हणजे हे आम्हाला पार्किंगला जागा करून द्या. पार्किंगची जागाची व्यवस्था करून द्या. आम्हाला लाईन आका पट्टा आका. नाही पण हे यांना वॉर्निंग नाही देत ना. त्याच्यानुसार आम्ही करतो ना व्यवस्था आमची. मग तुम्ही आले गाड्या घेऊन चालले म्हणजे काय. पैसे काय धंदे आहे. पैसे काय धंदे लावले. आता मार्च संपला वाटते तुमचा का चालू आहे.